राजा काय चाललंय? वारली. वारली? हा बर, सिनेमामध्ये पेंटर कोण आहे? तू वसंत दादा. मग तू काय करतोय? शाबास, कसा ऐकतो बघा. हा आहे गोपाळ आणि मी आहे वसंत हंकारे. ठणठण गोपाळमधला, ठणठण गोपाळमध्ये मी वारली पेंटर आहे. वारली गावातनं शहरात येतो आणि गोपाळला भेटतो. गोपाळची आणि माझी दोस्ती होते. चला तुम्हाला मदत करतो. डोळे नसले म्हणून काय झालं? अपंग नाहीये मी, अपंग नाहीये मी. आणि पुढची गोष्ट तर मला सांगायला नाही सांगितली, त्यामुळे मी काय सांगणार नाही आहे. गोपाळ, तुझ्या कॅरेक्टरबद्दल थोडंसं सांगशील? हां, ठणठण गोपाळमध्ये माझं गोपाळ नावाचं कॅरेक्टर आहे. गोपाळ नावाची भूमिका आहे. खूप वेगळं कॅरेक्टर आहे. आणि हा हे अंध मुलाचं कॅरेक्टर आहे. आणि तो जरी अंध असला तरी त्याला कोणाची सिंपथी नको आहे. त्याला कोणीही बिचारा म्हटलेला अजिबात आवडत नाही. आणि त्याला आपल्याकडे काही कमी आहे असंही त्याला अजिबात वाटत नाही. आणि तो एकदम स्वतःच्या धुंदीत जगणारा असा, याच्यासारखाच. हां, विवेक सारखा त्याचा, तो असाच जगतो. आणि हा दीड शाणा आहे. या सिनेमामध्ये पण यांनी दीड शाण्यासारखंच काम केलेलं आहे. बरोबर. बरं, या सिनेमामध्ये जी गोष्ट आहे ती युनिक आहे. बरं, हे जे वारली पेंटिंग वगैरे आम्हाला महिना दीड महिना हे जे काही ट्रेनिंग दिलं आणि याला जे आंधळची ॲक्टिंग किंवा बेसिक मॅनरिझम ज्यांनी शिकवले, तर ठणठण गोपाळचा जो थॉट आहे किंवा त्याचा त्याची जी गोष्ट आहे ज्याच्या डोक्यात आली आणि ज्यांनी हा पिक्चर डिरेक्ट केला आहे तो आहे कार्तिक शेट्टी. डिरेक्टर कार्तिक शेट्टी, प्लीज वेलकम सर. हॅलो. मिस्टर कार्तिक शेट्टी, हे दोन दिग्गज तुम्हाला कलाकार मिळालेले आहेत मराठीत, त्यांच्यावर काम करून तुम्हाला कसं वाटतं? मुझे तो बहुत मजा आहे. इनफॅक्ट मिलिंद जी को तो मैं सालों से जानता हूँ और ये तो मेरे साथ स्क्रिप्टिंग स्टेज से थे. बट मुझे एक किस्सा बहुत मैं बोलना चाहूँगा कि हम एक पॉइंट पे हम डिस्कस कर रहे थे फिल्म के बारे में, तो हमने ये भी सोचा कि ये फिल्म बनानी है कि नहीं, क्योंकि हमें गोपाल ही नहीं मिल रहा. गोपाल ही नहीं मिल रहा था, ये हमें ये जीनियस नहीं मिल रहा था. और क्योंकि इतने बच्चों को ऑडिशन लिया, इतना सब कुछ करने के बाद मैं तो पागल हो गया था. मैंने इनको एक दिन फ़ोन किया, मैं बोला सर नहीं होगा, एक लड़का आ रहा है कोई विवेक बोल के आ रहा है, देखता हूँ लास्ट एक ट्राई करके देख लेते हैं. जिसको नेशनल अवार्ड मिला था. हाँ, इसीलिए मैं थोड़ा सा एक्साइटेड था कि नेशनल अवार्ड मिला है. तो मैं बोला, पर मैंने होप छोड़ दिया था सर तब तक, क्योंकि इतने बच्चों को हमने ऑडिशन किया. लोक में मिलते हैं बच्चों को नेशनल अवार्ड, ये भी सोचा था. और जब वो आया और आई रिमेम्बर आर रिएक्शन, वी आर सिटिंग देयर, इसका ऑडिशन चल रहा था एंड जिस तरह उसने परफॉर्म किया हम लोग ने बोला ये फिल्म तो बन रही है. यस, तो आई थिंक इट वाज अ फैंटास्टिक एक्सपीरियंस. आप दोनों ही सुपर्ब थे और वो फिल्म में आपको 100% दिखेगा. एंड दिस बॉय इज अ जीनियस. इसने पूरी मेहनत के साथ एक ये फिल्म की. लेकिन एक इंसिडेंट मुझे याद आता है. त्या दिवशी आपण टेरेसवर शूट करत होतो आणि इंटरवल पॉइंटचा सीन होता. हो. आणि हा पोट धरून बसला आणि उठायलाच तयार नाही. पाऊस येणार होता, पॅकअपची वेळ झाली होती आणि एक मोठा चारपाणी सीन आहे. तुम्ही जेव्हा सिनेमा बघाल ना ठणठण गोपाळ, त्याचा इंटरवलच्या आधीचा जो सीन आहे तिथे, आणि आम्ही सगळे टेन्शनमध्ये होतो की अरे काय करायचं. तू नाही, माझे बाबा आल्याशिवाय मी काय उठत नाही आणि माझ्या पोटात दुखतं आणि म्हटलं बोंबलं, आजचं शेड्यूल बोंबललं. मोठा सीन आणि त्याचे बाबा कुठून तरी आले वगैरे, साहेब उठले त्या दिवशी, त्याला बरं नव्हतं आणि अतिशय पोटात दुखत होतं त्याच्या, काहीतरी चायनीज बिनीज खाल्लं होतं त्यांनी. आणि पण साहेब उठल्यानंतर तो चार पानाचा सीन त्यांनी केला. म्हणजे मी तर सलाम करतो या या छोट्या ॲक्टरला. हा छोटा दिसतो पण हा मोठा ॲक्टर आहे. आणि सिनेमा खरंच 30 तारखेला, ऑक्टोबरच्या 30 तारखेला संपूर्ण महाराष्ट्रामध्ये हा पिक्चर रिलीज होतो आहे. आणि हा चित्रपट तुम्ही नक्की बघा. या पोरांनी जे काम केलेलं आहे किंवा सगळ्या ज्या टीमनी जे काम केलेलं आहे ते अप्रतिम झालेलं आहे. आणि प्लीज यू वॉच द फिल्म अँड यू विल एन्जॉय इट. सो 30th ऑक्टोबर, ठणठण गोपाळ.